सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिखा मान्यसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। दशक एक समास आठवा सभास्थवन। सुसंस्कृत समाजामध्ये राहणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये सभेला खूप महत्व आहे हे शहरातील नागरिकांना तर सांगायलाच नको। शिक्षण, राजकारण, व्यापार, धर्मकारण, नाटक, संगीत, खेळ इत्यादी क्षेत्रामध्ये सभा जे कार्य करतात तितकेच अधिक कार्य सभा परमार्थामध्ये करतात। या समासामध्ये आध्यात्मिक सभेचे म्हणजेच कीर्तन आणि प्रवचन श्रवण करणाऱ्या जनसमूहाचे वर्णन श्री समर्थांनी केलेले आहे। अशा सभेचे वैशिष्ट्य असे की तेथे अत्यंत पवित्र वातावरण निर्माण होते, श्रोते आपलं देहभान विसरतात। आध्यात्मिक सभेमध्ये तर्कापेक्षा श्रद्धेला जास्त प्राधान्य असते। ज्याला परमार्थ साधायचा आहे त्याने अशा सभेमध्ये बसून मन लावून श्रवण करावे हा श्री समर्थांचा आग्रह आहे। विद्यासंपन्न, कलासंपन्न, विशेष गुणसंपन्न, भगवंताच्या प्रेमाने संपन्न अशी चांगली माणसे जिथे एकत्र येतात, वृद्ध, तरुण, लहान मुलं, स्त्री, पुरुष सगळे जण ज्या सभेमध्ये बसून आपल्या हृदयामधून भगवंताचे ध्यान करतात ती परमेश्वराला प्रिय असणारी माणसे समजावी। त्यांच्या संगतीने तत्काळ समाधान मिळते, त्यांना मी नमस्कार करतो। ज्या सभेमध्ये अखंड कीर्तन चालते, जेथे हरिनामाचा गजर चालतो, त्या सभेला माझा नमस्कार असो। आणि शेवटी समर्थ म्हणतात, कल्लो कीर्तन वरिष्ठ जेते होय ते सभा श्रेष्ठ, कथा श्रवणे नाना नष्ट संदेह मावळती। जे थोर पुरुषांनी पुष्कळ ग्रंथामध्ये असे स्पष्टपणे सांगितलेले आहे की जेथे भगवंताच्या मूर्तीची अखंड उपासना चालते तेथे अनेकांना उत्तम गती लाभते। कलयुगामध्ये कीर्तन हाच सर्वात श्रेष्ठ उपाय आहे। जेथे कीर्तन चालते ती सभा श्रेष्ठ होय। कथा कीर्तन श्रवण केल्यामुळे अनेक प्रकारचे वाईट विकल्प व संशय नाहीसे होतात असे समर्थ म्हणतात। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सभास्तवरनाम समास आठवा समाप्तम। जय जय रघुवीर समर।